लहानपणापासून शाळेतील कॉलेजमधील किंवा इतर कामानिमित्त मिळालेल्या आयुष्यातील प्रवासातील माणसांना मैत्रीचं नातं घट्ट करतं. त्या मित्रांना आपण यशस्वी झालो तरीही न विसरणं हीच तर खरी माणुसकी असते. आज नागराज मंजुळे हे नाव म्हणजे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आदराने घेतलं जातं. या नावाचं वलय त्याचं ग्लॅमर आज सर्वांना जाणवत आहे. तरीही यशाच्या शिखरावर असूनही नागराज अण्णा आपल्या मित्रांना मात्र कधीच विसरले नाही त्याचीच प्रचिती आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर घरबंदूक बिर्याणी या चित्रपटामध्ये नागराज अण्णा यांनी त्यांचे लहानपणीचे मित्र, शाळेतील सवंगडी, कॉलेजमध्ये मिळालेले मित्र किंवा इतर कामानिमित्त मिळालेले काही मित्र, मागील 8-10 वर्षापासून त्यांच्यासोबत त्यांचं मैत्रीचं नातं जुळलेलं आहे. तर नागराज अण्णांनी या सर्व जुन्या मित्रांना घरबंदूक बिर्याणी या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आणलेलं आहे. या चित्रपटात त्यांचेच जुने मित्र जसे हेमंत हे प्राध्यापक आहेत, नागेश हे व्यापारी असून किराणा मोबाईल दुकान चालवतात, राम हे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत, तर संजय हे त्यांचे वर्गमित्र हायकोर्टामध्ये ड्रायव्हरचं काम करत आहेत, प्रल्हाद हे PI आहेत, तर चिंतन हे सुद्धा RTO मध्ये कार्यरत आहेत. हे सर्व त्यांचे जुने मित्र आहेत. या सर्वांना त्यांनी आपल्या चित्रपटामध्ये अभिनयासाठी एकत्र आणलेलं आहे. तर असे हे नागराजांना यशाच्या शिखरावर असून ही आपल्या मित्रांची साथ मात्र त्यांनी कायम ठेवलेली आहे. तर जाताना पु ल देशपांडे यांच्या कवितेतील दोन ओळी इथे व्यक्त करत आहे. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. शेवटी काय हो, माणसातलं माणूस पण जगणं महत्वाचं असतं. माणूस पण जगणं, माणूस पण टिकणं हेच तर शेवटी महत्वाचं आहे. घर बंदूक बिर्याणीच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा.